हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू आवर यूट्यूब चैनल मस्त मराठी कपल। तर तुम्हाला बॅकग्राउंड मध्ये जो काही लाटांचा पाण्याचा खळखळाटाचा आवाज येतो आहे त्यावरून तुम्हाला अंदाज आला असेलच की आम्ही कुठे आलेलो आहोत। तर आम्ही आलेलो आहोत कोकणात, पण आम्ही तळ कोकणामध्ये न जाता आम्ही आलेलो आहोत सध्या दिवे आगर या बीचवरती। तर हे बीचचं सुंदर असं मनमोहक रूप तुम्ही बघू शकता। बऱ्याच दिवसानंतर परत एकदा बीचवरती येण्याचा मोह आवरता झालाच नाही, त्यामुळे मग जशी आता कोरोनाची बंधनमुक्तता झालेली आहे सगळ्यात पहिले आम्ही दोघांनीही विचार केला की आपण या विकेंडला जाऊयात एखाद्या बीचवरती। म्हणूनच आम्ही आलेलो आहोत आता सध्या दिवे आगर इथे। तर आमचं जे रिसॉर्ट आहे किंवा हा जो दिवे आगरचा जो बीच आहे याच्या लगतच एक ज्या मंदिराचं नाव आहे सुंदर नारायण मंदिर, ज्याची स्थापना 1862 झालेली आहे। पण हे झालं या मंदिराचं जुनं प्रारूप। हे मंदिर आता अशा प्रकारे नवीन पूर्ण कोकणामध्ये मिळणारा जो स्पेशल लाल मातीचा दगड जो आहे तर त्या दगडाच्या साह्याने हे अतिशय मनमोहक असं पूर्ण लाल रंगाचं मंदिर हे बांधण्यात आलेलं आहे। आणि हे जे मंदिर आहे हे बीचला एकदम लागूनच आहे। हा रोड आहे, हा दिवे आगर बीचकडे जाण्याचा रोड आहे आणि ह्या रोडच्या लगतच हे सुंदर नारायणाचं मंदिर। दोन्ही मंदिरं दिसायला एकदम सारखेच आहेत, फक्त रूप नारायणाच्या मंदिराला जो आहे हा मनमोहक असा सभामंडप पुढे बांधण्यात आलेला आहे आणि तिथून सुंदर नारायणाचं मंदिर जे आहे तर ते डायरेक्ट साधव मंदिरच आहे। आणि हा या दोन्ही मंदिराच्या समोर असलेला दीपस्तंभ हा सुद्धा लाल मातीच्या दगडातनंच घडवलेला आहे। आजूबाजूला ग्रीनरी आपण बघू शकतो, उंच उंच नारळाची झाडे, सुपारीचे झाडं आणि बाकी सगळं लश ग्रीनरी, आंब्याचे झाडं। हे आहे रूप नारायणाचं मंदिर तसं फ्रंट रूप। अतिशय आकर्षक अशी रूप नारायणाची मूर्ती। आणि इथे आपण पोस्टर बघतो आहे की रूप नारायण मंदिराचा मूर्तीचा इतिहास वगैरे काय आहे त्या बाबतीत। आणि त्यासोबतच आत्ता आपण ही जी बघितली रूप नारायणाची ही मूर्ती, तर याच्या चारही बाजूनं जे बॅक साईडला मूर्तीच्या वगैरे दिसत आहेत तर तिथे नारायणाचे जे काही 10 अवतार आहेत तर ते कशा प्रकारे इथे कोरण्यात आलेले आहेत त्या बाबतीचं डिस्क्रिप्शन जे आहे तर ते इथे दिलेलं आहे। जसं की पहिला अवतार जो आहे तो मत्स्य अवतार, उजव्या हातावरती जो कोरण्यात आलेला आहे। दुसरा अवतार जो आहे तो कुर्म अवतार, तो दोन्हीकडे फिरणारा आहे डाव्या हाताचा। अशा प्रकारे जे काही विष्णूचे 10 रूप आहेत आणि ते रूप या मूर्तीच्या बॅकग्राऊंडमध्ये कशा प्रकारे कोरण्यात आलेले आहेत तर ते सगळं डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे। आणि इथे गाभाऱ्यामध्ये वरच्या बाजूला मंदिराबद्दलची माहिती सांगण्यात आलेली आहे।
ही सुंदर नारायणाची एकदम मनमोहक मूर्ती. आम्ही तर तुम्हाला नक्की रिकमेंड करणार की जर तुम्ही दिवे आगरला येत आहात आणि बीचवरती जात आहात तर जाताना किंवा येताना नक्की एकदा तरी अवश्य रूपनारायण आणि सुंदर नारायणाच्या या मंदिरांना भेट द्या. तर आता आपण बीचकडे जाणारी निघालेलो आहे आणि ही सुंदर पाऊलू वाट आहे. इथे ग्रामपंचायतीने लावलेला बोर्ड्स आहे की तुम्हाला काय नियमावली पाळावयाची गरज पडणार आहे. छोटे छोटे दुकानं पण लागलेले दिसत आहेत आणि हा पुढे बघितल्यानंतर अथांग समुद्र जिथे जे काही आता स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज सुरू झालेले आहेत तर त्यांनी आपले दुकान उघडलेले आहेत आणि त्यासोबतच छोट्या छोट्या चहाच्या टपऱ्या आणि नाश्त्याच्या दुकानंसुद्धा इथे लागलेले आपण बघू शकतो आहोत. कोणातरी बालकलाकारांनी इथे आपली कला दाखवलेली आहे आणि किल्ला वाळू सारा केलेला आहे तयार. आणि हा समुद्र तर दिवेआगरच्या बीचवरती भरपूर काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आज सुरू झालेले आहेत, जसं की घोडा बग्गी, त्याच्यानंतर कॅमल राईड, हे आपण फॅमिली एंटरटेनमेंटसाठी करू शकतो. आणि त्यासोबतच जेट स्की आहे, ग्लायडिंग आहे, बनाना राईड आहेत, ह्या अशा वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसुद्धा भरपूर आहेत. त्यापैकी आम्ही फॅमिलीवाल्याच्या काही राईड आहेत तर त्या आम्ही ट्राय केलेल्या आहेत. तर या ट्रीपवरती आम्ही दोघंच जण नाही तर माझ्या ऑफिस कलिग्सची म्हणून आम्ही टोटल 3 फॅमिलीसोबत आलेलो आहोत. आणि आमची एकत्रित पहिली जी काही आम्ही ॲक्टिव्हिटी केलेली आहे तर ती आहे घोडा बग्गीची राईड. तर आपण ढवळ्या पवळ्याच्या जोड्या तर खूप पाहिलेल्या आहेत, आता आपण बघतो आहे शन्नो आणि राजाची जोडी. हेच दोघं जण आहेत शन्नो आणि राजा ज्यांनी आत्ता आम्हाला राईड करवली. दादा धन्यवाद. हे चेरी तर मित्रांनो, आता व्लॉगची सांगता करताना मी तुम्हाला एवढीच एक विनंती करेल की आपले जे हे स्वतःचे बीच आहेत तर हे स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करा. आपल्या व्हिडिओजला लाईक करा आणि चॅनलचं नाव आहे मस्त मराठी कपल, ज्याला सबस्क्राईब करा.